हे सुद्धा आपलं घर झालं आणि या ठिकाणी आता येणार आहे पाणीपुरी. तर थोडा वेळ वाट बघूया आणि तुझा खाऊया पाणीपुरी लवकरच. तर मंडळी नमस्कार, मी निखिल परवते तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो, आज आपल्याकडे येणार आहे पालखी. म्हणजे आपला कोकणी माणूस आहे ना, दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतो की कधी आपल्या घरी पालखी येते. तर हा दिवस माझ्यासाठी शेवटी आलेला आहे. तर यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या घरी पालखी येईल. तर आमच्या गावा म्हणजे गावामध्ये कसं असतं, प्रत्येक दिवशी एक एक वाडी केली जाते. म्हणजे एकेका वाडीमध्ये पालखी गेली घरामध्ये घेऊन जातात. तर आज शेवटी आपली वाडी फिक्स झाले. तर आजच्या व्हिडिओमध्ये पालखीचं म्हणजे येणं जाणं कसं असतं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्याचप्रमाणे पालखीच्या पाठून नाचणारे खेळ वगैरे कसे नाचतात ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हां, जर प्रत्येक घरामध्ये जर व्हिडिओ करत गेलो ना तर व्हिडिओ खूपच लांब होईल. तर छोट्या छोट्या क्लिप मी तुम्हाला ॲड करत जाईल. आणि कसं असतं, पालखीच्या पाठून फिरणाऱ्या सर्व भक्तगणांना प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रसाद दिला जातो. तर तो प्रसाद काय असतो ना तो प्रत्येक घरामध्ये तुम्हाला दाखवणार, म्हणजे मी दाखवतो. तर मंडळींनो, आजची ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मंडळींनो, आता आपण लेट आलो होतो पण या ठिकाणी आपलं आता सगळं पब्लिक ताल ढोलताशेवाले सगळे उपस्थित आहेत. तर बघू शकता सगळेजण इथं हाय करा रे पब्लिक. तर सगळेजण इथं आहेत आणि या साईडला आपली पालखी गेली आहे बघा या घरामध्ये. तर हे बघा छोटे मोठे परिवार. हे तिकडे बघ, तर मंडळींनो पुढच्या साईडला पालखी आली आणि आतल्या साईडला ना आपण सर्वदाच हे करतोय. काय आहे दाखव? तर आपले मुंबईवरून आलेले चाकरमनी या साईडला सुद्धा आहे, या साईडला सुद्धा आहे. अरे हा गावचाच वाटतोय रे, याच काही टेन्शन नाही. तर हे बघा एवढं, हे बघा एवढे सगळे आपण ग्लास भरले. तर लवकरात लवकर जाऊन वाटूया बाहेर. तर बाहेरच्या साईडला आपली पालखी आहे आणि या साईडला आपण पालखीची तयारी करतोय. तर या साईडला बघू शकता सगळे लोक बसले तिथे. हे बघा, तर प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटते. तर बाहेर जास्त पालखीचा आवाज आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल. तर हे सुद्धा आपलं घर झालं आणि या ठिकाणी आता येणार आहे पाणीपुरी. तर थोडा वेळ वाट बघूया आणि तसं खाऊया पाणीपुरी लवकरच. तर मंडळींनो हे बघा, इथं आपण ना बाहेर आपली परत दुसऱ्या घरामध्ये पालखी आले आणि या साईडला ह्या घरामध्ये आपल्याला बेल खायला भेटते. वरती आपण पाणीपुरी बघितली होती. हा बघा आपला विपुल भाऊ इथं पटापट प्लेट भरतोय. तर नाही ना, जास्त जास्त भरते व भरपूर आहे अजून. पैसे दे लवकर, दोनशे काढा प्रत्येकानं. हा विशालला 200 काढला नाही, 100 नाना तू 500 काढशील. ऋषभ 500 रुपये, ऋषभ तू 500 काढ. हाय 100 चल ऋषभ 500 रुपये. तर मंडळींनो, आता आपण फटाक्यांसाठी पैसे गोळा करतोय. हे बघा वरच्या साईडला इथं पालखी आले. हे बघा इथं, तर संध्याकाळी नाचवण्यासाठी आपल्याला फटाके हवेत पालखी नाचवताना. हा काय इकडे एक वाचला, याच्याकडे मांगा. 500 देतोय, 200 देतो, 200. वरती असतील अजून वरती. तर संध्याकाळी भेटूया डायरेक्ट.
आता आमच्या घरी ना इथे पालखी ठेवलेली आहे आपण, आणि आता जायचंय जेवणासाठी, म्हणजे वाडीमध्ये महाप्रसादाची सोय केली आहे तर इथं पालखी ठेवलेली आहे आमच्या घरात, तर आता इथून जाऊया डायरेक्ट महाप्रसाद घ्यायला. तर म्हणजे ना आता सगळी घरं घेऊन झालेली आहेत, आणि या ठिकाणी बघा वाडीतले सगळे लोक ना इथं बसलेत, म्हणजे गावकरी मंडळी सुद्धा. तर आता या ठिकाणी आपल्याला पालखी नाचवायचे एकदम जल्लोषात, तर बघूया पालखी नाचवणं, पालखी कशी नाचवतात पुढे बघायला भेटेल तुम्हाला. तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा.